नमस्कार वागड़ो वा अरे उत्सव लयच उत्साह तुम्हें मीटिंग वही मग गाँव का उत्सव है सरपंच साहब आता कुठला नवा उत्सव आणलाय तुम्ही नाहीतर काय नसन नवार पण हा उत्सव काय आजचा उद्याचा नसणार आहे रोजचाच असणार आहे आणि त्यात प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडायची कारण तुमच्या सगळ्यांच्या सहभागाशिवाय हा उत्सव होणारच नाही हा उत्सव आहे प्रगतीचा आणि समृद्धीचा कोडत बोलू नका सरपंच अरे कोड नाही हा उत्सव आहे पाण्याचा आणि याच अभियाना अंतर्गत आपल्या भी गावात घरोघरी नळाद्वारे पाणी येणार पण पाण्याचा वापर जपून केला तरच बारमाही पाणी टिकल म्हणून हे अभियान राबवण्याची याच्या दुरुस्तीची सगळी जबाबदारी आपली आहे त्यात तुमचा सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा अरे चला मग वाट कसली बघता कामाला लावूया चला चला हर घर नल से जल जल जीवन अभियान पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळ्यात शिवजयंतीला लागले गालबोट दगड फेकीत 5 ते 6 महिला गंभीर जखमी धुळे शहरात शिवजयंती निमित्ताने 40 गाव रोड परिसरातील नागरिकांनी यंदा मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या शोभायात्रेवर काल रात्री अज्ञात समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती मात्र रात्रीच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र आज दुपारी 40 गाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 40 गाव रोड परिसरातील नागरिकांनी गर्दी केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं धुळे शहरातील पवन नगर मारुती नगर विठ्ठल नगर यांच्यासह 40 गाव रोड परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला होता ही शोभायात्रा 40 गाव रोडने जात असताना मिरज नगर कॉर्नर जवळ आणि 40 गाव रोड पोलीस स्टेशनच्या जवळच काही अज्ञात समाज कंटकांकडून या शोभायात्रेवर अंदाधुंद दगडफेक करण्यात आली या झालेल्या दगडफेकीत 5 ते 6 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत या घटनेमुळे 40 गाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल होता परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आणि दगडफेक झाल्यावर मिरवणुकीत असलेल्या नागरिकांना कळालेच नाही की दगडफेक कोणी केली त्यामुळे मिरवणूक पुढे घेऊन महिलांना आपापल्या घरी पाठवण्यात आलं त्यानंतर मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली मात्र ही दगडफेक कोणी व का केली याची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही काल रात्रीपासून पोलीस या अज्ञात दगडफेक करणाऱ्यांच्या मार्गावर असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आज सकाळीच या संख्येने महिला व नागरिकांनी 40 गाव रोड पोलीस ठाण्यात गर्दी केली होती तोपर्यंत या अज्ञात हल्लेकरांना ताब्यात घेत नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा घेतला यानंतर हा संपूर्ण जमाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेत हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे पोलिसांनी यावेळी आश्वासन दिलं की लवकरात लवकर आम्ही या हल्लेखोरांना ताब्यात घेऊ असं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली चाळीसगाव रोड परिसर येथून यावेळेस आम्ही सर्व जणांनी एकत्र आपल्या राजांचा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं त्याच पद्धतीने काल आमची मोठ्या प्रमाणात मिरवणूक येथून निघली सर्व महिला उत्साहात असताना कोणी तोनी नतभ्रष्ट लोकांनी तेथे दगडांचा व विटांचा मारा केला त्यामध्ये आमच्या काही 5 ते 6 महिला जखमी झालेल्या आहेत कुणाला डोक्याला हाताला डोळ्याला अशा वेगवेगळ्या स्वरूपाचं दुखणं झालेलं आहे त्यांना आणि त्याच पद्धतीने आम्ही आज SP ऑफिसमध्ये मोर्चा घेऊन आलो होतो जे मोर्चाचं स्वरूप झालेलं होतं आमच्या ज्या विशेष मागण्या होत्या त्या विशेष मागण्यांना त्यांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे साहेबांनी आणि आमच्या अनुभवांनी सांगितलंय की 10 दिवसात जर ही मागणी आमची पूर्ण झाली नाही तर पुढे काय करायचं ते आम्ही बघू रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा